मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 7वीमध्ये हसत गात शिकूया मराठी या विषयाच्या माध्यमातून पान नंबर 33 वर जो पाठ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर या पाठाची माहिती घेतली, कठीण शब्दार्थांचे अर्थ पाहिले आणि त्याचबरोबर स्वाध्यायरूपी एक्झरसाईजचे जे प्रश्न होते ते प्रश्न आपण या ठिकाणी सविस्तर त्याचे स्पष्टीकरण घेतलेलं आहे. आणि हो, तुम्ही मात्र वर्कबुकमध्ये या प्रश्नांची उत्तरे लिहिली नाहीत आणि नोटबुकमध्येही सुंदर हस्ताक्षरामध्ये ती लिहिली नाहीत, ती लवकरात लवकर लिहून मला व्हॉट्सॲपवर सेंड करायचे आहेत. त्यासाठी मार्क आहेत, तुम्ही नाही लिहिले तर तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाहीत याची पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपरिचय पाहिला, त्यांचा जन्म कोठे झाला, त्यांनी देशासाठी काय केले, किती वर्ष तुरुंगवास झाला, सामाजिक कार्य त्यांचे कोणते, कठीण शब्दार्थ याची माहिती आपण घेतली. आज आपण पान नंबर 36 वर जे एक्झरसाईज स्वाध्यायासाठी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची माहिती घेऊ. परत एकदा पान नंबर 36 प्रश्न क्रमांक 1, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव काय? विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव. 2. सावरकरांचा जन्म कोठे झाला? 28 मे 1883 ला नाशिकजवळ भगूर या गावी सावरकरांचा जन्म झाला. 3. सावरकरांनी कोणत्या कॉलेजमधून BA ची पदवी घेतली होती? सावरकरांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून 1902 साली BA ची पदवी घेतली होती. 4. कोणत्या आरोपावरून सावरकरांना अटक झाली? नाशिकच्या कटामध्ये भाग घेतला या आरोपावरून 1910 ला सावरकरांना इंग्लंडमधून अटक झाली. 5. ब्रिटिश सरकारने सावरकरांना स्थानबद्ध करून कोठे ठेवले होते? ब्रिटिश सरकारने सावरकरांना कोकणामध्ये रत्नागिरीस स्थानबद्ध करून 13 वर्ष ठेवले होते. प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. स्वातंत्र्यवीर सावरकर हे लहानपणापासूनच बुद्धिमान होते हे कोणत्या गोष्टीवरून लक्षात येते? स्वातंत्र्यवीर सावरकर हे लहानपणापासूनच बुद्धिमान होते. त्यांनी अनेक काव्यरचना केलेल्या होत्या. त्यांचे वक्तृत्व उत्तम होते. त्यांना मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषावर त्यांचे प्रभुत्व होते. त्याचबरोबर स्वदेशीचा फटका, स्वतंत्रता देवीचे स्तोत्र या काव्यरचना त्यांनी केवळ वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी पूर्ण केल्या. यावरून ते लहानपणापासूनच बुद्धिमान होते हे सिद्ध होते. 2. सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी कोणती? लंडनहून भारतात आणण्यात येत असताना मार्सेलिसजवळ मोरिया आगबोटीच्या पोर्टहोलमधून उडी मारून ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहत गेले, पण त्यांचा निसटण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि त्यांची ही उडी मार्सेलिस लिप म्हणून त्रिखंडात गाजलेली आहे. मार्सेलिस लिप त्रिखंडात गाजलेली आहे कारण त्यांनी मार्सेलिसजवळ मोरिया आगबोटीच्या पोर्टहोलमधून समुद्रामध्ये उडी घेऊन फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोचले होते. ही उडी मार्सेलिस लिप त्रिखंडात गाजली आहे. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित जे गट आहेत, अ गट, ब गट, त्या गटांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 3, पान नंबर 37. पुढील अ गटातील शब्दांच्या विरुद्धार्थी ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. 1. स्थानबद्ध रत्नागिरीस. 2. स्वतंत्रता देवीचे स्तोत्र सावरकरांचे काव्य. होळी विदेशी कपड्यांची. लंडनला उच्च शिक्षणासाठी काळ्या पाण्याची शिक्षा. अंदमान या ठिकाणी भगूर सावरकरांचा जन्म. नाशिक कट सावरकरांना अटक. BA फर्ग्युसन कॉलेज पुणे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पुढील आकृतीबंध पूर्ण करा। सावरकरांचे लेखन। सावरकरांनी अनेक ग्रंथ लिहिले, यामध्ये माझी जन्मठेप हे पुस्तक त्यांचे गाजले। सावरकरांचे मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते। अनेक रचना काव्यरचना त्यांनी केल्या, स्वदेशीचा फटका, स्वतंत्रता देवीचे स्तोत्र 1857, लंडन मॅझिनी, स्वातंत्र्य समर ही पुस्तके त्यांनी लिहिली आणि अनेक सामाजिक लेख लिहिले, यामध्ये जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता आणि गोरक्षण याविषयी त्यांचे सामाजिक लेख अतिशय प्रभावी होते। भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धीसाठीही त्यांचे प्रयत्न त्यांनी केले। यावरून सावरकरांचे लेखन अतिशय वास्तव आणि समाजविदारक होते, त्याचबरोबर अनेक भाषांचे त्यांना ज्ञान होते आणि ते काव्यरचना देखील करत। अंदमानमध्ये त्यांनी काट्याच्या साह्याने भिंतीवर त्यांनी काव्यरचना केल्या होत्या। प्रश्न क्रमांक 5 पुढील वाक्यातील काळ ओळखा। त्यांचे वक्तृत्व उत्तम होते, भूतकाळ। 2 माझी जन्मठेप हे पुस्तक मी वाचत आहे, वर्तमान काळ। 4 पुढची पिढी सावरकरांच्या साहित्याचा नक्कीच अभ्यास करील, भविष्यकाळ। बाबळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगातील भिंतीवर काव्य लिहिली, भूतकाळ। अशा तऱ्हेने मुलांनो, या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर त्यांच्यावर आधारित स्वाध्यायरूपी एक्झरसाईजसाठी जे प्रश्न दिले त्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली। आणि हो, वर्कबुकमध्ये पूर्ण करून सुंदर हस्ताक्षरात नोटबुक पूर्ण करायची आहे आणि मला ती व्हॉट्सॲपवर सेंड करायची आहे फोटो काढून। त्यानंतर पान नंबर 38 एक छोटा उपक्रम आहे, स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची नावे व माहिती मिळवायची आहे। थोडक्यात, लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद, बुटकेश्वर, राजगुरू, भगत सिंग, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू अशा महान, लालबहादूर शास्त्री अशा महान क्रांतिकारकांची, थोर समाजसुधारकांची, राजकारणी लोकांची तुम्ही फोटो घ्यायचे आहेत आणि त्यांची थोडक्यात माहिती एका कार्डशीट पेपरवर लिहून ती उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण करायची आहे आणि ही माहिती तुम्ही व्हॉट्सॲपवर चार्ट ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रेझेंट करायचं आहे। या ठिकाणी थांबूयात आपण। धन्यवाद।